माणसं खूप कमी भेटतात आपल्याला. आपण अनेक वेळा राजकारणी लोक बघितली, शाल चौकत मध्ये राहणं, बोलणं चाललं, आगावपणामध्ये बोलणं, रुपाबाद बोलणं, एखादा अपंग दलित तीन दलित एखादा सब साधा माणूस आला तर त्याशी नीट बोलायचं नाही. अशा माणसांमध्ये सजीव मुलांमध्ये खूप फरक आहे. कोरोना झाला, कोरोनामुळे त्रास नाही झाला, आपण चांगले राहू. आमच्या पाठीमागचं सर्वात सहाय्य मोरे सरांना राहतं. मोरे सरांचा खूप मोठा हात आहे आमच्या पाठीमागं, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. आजच्या युगात केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी राजकारणात आलेली माणसे आपल्याला पदोपदी भेटतात, परंतु आपल्या स्वकष्टाच्या कमाईतून पदरमोड करून समाजसेवा करणारे अभावानेच पाहावयास मिळतात. आपल्या हातून काहीतरी समाजसेवा व्हावी आणि हा आनंद सर्वांसमवेत वाटावा, केवळ याच भावनेने समाजसेवा आणि राजकारणामध्ये कार्यरत असलेले कल्याणपूर्व मधील एक हसतमुख व्यक्तिमत्व म्हणजेच श्री संजय बाबूराव मोरे. यांचा जन्म दिनांक 6 जुलै 1974 रोजी मुंबई येथे झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या वडगाव या मूळ गावचे असलेले संजय बाबूराव मोरे यांची कारकीर्द पाहिली. कल्याणपूर्व मधील राजकारण्यांपेक्षा एक समाजसेवक म्हणून यांची आज समाजातील प्रत्येक स्तरांत एक आदर्श आणि ध्येयवादी समाजसेवक म्हणून ओळख आहे. मनामध्ये इतरांसाठी काहीतरी करण्याची जिद्द ठेवूनच त्यांची कारकिर्दी बहरू लागली. संजय बाबूराव मोरे हे नाव पाहिलं तर खूप लहान आहे, परंतु मूर्ती लहान आणि कीर्ती महान या म्हणीप्रमाणेच आहे. केलेल्या कामाचे फळ मिळो अथवा न मिळो, परंतु आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला समाधान मिळालेच पाहिजे याकडे यांचा अधिक कल असतो. आपल्या समोरील व्यक्ती लहान असो वा मोठी, त्यांना ते आदरपूर्वकच प्रतिसाद देतात. यातूनच त्यांचा सुसंस्कृतपणा दिसून येतो. घरची परिस्थिती हालाकीची असतानाही अनेक संकटांवर मात करत संजय मोरे यांनी अत्यल्प शिक्षण असले तरीही आपल्या मधुर वाणीच्या संवाद चातुर्यावर यशाचं शिखर गाठले आहे. बालवयात प्रसंगी घरोघरी वृत्तपत्र टाकणे, दुधाच्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून शिक्षण घेत असताना त्यांनी गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री संजय शेठ गायकवाड यांच्याकडे प्रारंभी वायरमन म्हणून काम केले. त्यांचा अनुभव व जनसंपर्काची कला त्यांनी आत्मसात केली आणि आज श्री संजय बाबूराव मोरे हे गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून काम करतायत. तसेच त्यांनी आपले शिक्षण देखील पदवीपर्यंत पूर्ण केलंय. आज कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परिवहन सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्वचे अध्यक्ष देखील आहेत. कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष तसेच संस्थापक देखील आहेत. तसेच कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे 2017 या वर्षी ते अध्यक्ष होते आणि आज ते सदस्य आहेत. कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे यांचे कार्यक्षेत्र आपल्या प्रभागापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण कल्याणमध्ये ते कार्यरत आहेत. जानेवारी 2015 पासून सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महिन्यात मोफत शिर्डी शनी शिंगणापूर यात्रा ते आजपर्यंत काढत आलेले आहेत. आजपर्यंत त्यांनी 90 यशस्वी मोफत शिर्डी शनी शिंगणापूर यात्रा काढल्यात. तसेच कल्याणमधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी सतत झटत असताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप, ज्येष्ठ नागरिक मेळावे, ज्येष्ठ नागरिकांना ST स्मार्ट कार्ड असे विविध उपक्रम ते नेहमीच राबवत असतात. राजकीय क्षेत्रामध्ये अशी माणसं खूप कमी भेटतात आपल्याला. आपण अनेक वेळा राजकारणी लोक बघितली, शाल चौकत मध्ये राहणं, बोलणं चालणं, आगावपणामध्ये बोलणं, रुपाबाद बोलणं, एखादा अपंग दलित दीन दलित एखादा सब साधा माणूस आला तर त्याशी नीट बोलायचं नाही. अशा माणसांमध्ये संजय मोरेंमध्ये खूप फरक आहे. माझी तुम्हाला एक विनंती राहील,
अशा माणसाला ज्यावेळेस आयुष्यात कधी गरज असेल त्यावेळेस आपण आपला भाऊ म्हणून, आपला कोण मित्र म्हणून, आपला मुलगा म्हणून त्याच्या ताकदीने पाठीमागे राहिलं पाहिजे. श्री संजय बाबूराव मोरे यांचा 6 जुलै रोजी वाढदिवस साजरा करताना मोफत आरोग्य शिबिरे, नेत्र चिकित्सा व मोफत चष्मा वाटप, मोफत वह्या वाटप, तसेच नागरिकांसाठी छत्री वाटप, बिल्डिंग सोसायटीच्या स्वच्छतेसाठी कचऱ्याचे डबे वाटप असे समाजोपयोगी अनेक कार्यक्रम राबवत असतात. तसेच 10वी आणि 12वीतील पास झालेल्या मुलांचा सत्कार, तसेच या मुलांना मार्गदर्शनपर शिबिरे नेहमीच आयोजित करत असतात. तसेच ते वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण संकलन आणि वृक्षरोपणाचा संकल्प राबवत असतात. कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे हे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी मार्फत सर्व नागरिकांसाठी विविध कार्यक्रम राबवत असताना दिसतात. मोफत आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच माफक दरात पासपोर्ट, प्रधानमंत्री जनधन आरोग्य विमा कार्ड मोफत बनवून दिले. तसेच 18 ते 40 या वयोगटातील लोकांसाठी पेन्शन योजना, अपंगांसाठी पेन्शन योजना, तसेच विधवा पेन्शन योजना असे विविध कार्यक्रम राबवित असताना दिसतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व बसण्यासाठी कट्टा कल्याणपूर्व मध्ये उपलब्ध करून दिले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना काय लागतं, त्यांना घरी काही करवत नाही का, तसं नाही. आपले देवाणघेवाण, आपले जे घरी जे काही प्रॉब्लेम आहेत, ते जेव्हा गावामध्ये संस्थेमध्ये जे काय ते एकमेकांना शेअर करतात आणि आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न ते एकत्र येऊन करतात. आणि त्यामागचा एक कट्ट्याचा जो संकल्पना आमच्या सन्माननीय मोरे साहेबांनी केलं, मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो. आपण खरंच त्यांच्या टाळ्यांच्या गजेत त्यांचं स्वागत करायचं आहे. एक चांगले संस्कार त्यांनी घडवले. प्रत्यक्षात पाहिलं, प्रत्यक्षात पाहिलं लोकांना अन्नधान्य, पाणी, कपडे पुरवता पुरवता एवढंच काय, त्या एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादा मृत्यू झाला तर त्याची बॉडी जर हॉस्पिटल देत नसेल तर त्याची आत्मदहन करण्याची त्या बॉडीची जबाबदारी ह्या व्यक्तीने घेतलेली आहे. आणि तो आत्मदहन करून तो मोकळा झालाय की कोणाला त्याचं हे नाही झालं, त्रास नाही हो, काय नाही हो, म्हणजे एवढ्या गोष्टी ही व्यक्ती करीत आहे. तर आता शेवटी शेवटी मी सांगायचं, अशा जर गोष्टीबद्दल आपला जवळचा माणूस आहे त्याच्या पाठीशी राहणं आपलं कर्तव्य आहे. आणि तो नाही पुरवतो आपल्या इच्छा, नागरिकांच्या इच्छा पण त्याने पुरवलेल्या आहेत. सगळ्या जे मागतील ते जे त्याचं शक्य होईल. श्री संजय बाबूराव मोरे हे गरीब आणि गरजू महिलांसाठी अनेक बचत गट ओपन करून त्या महिलांना आधार दिलाय. गरीब आणि गरजू महिलांसाठी अनेक रोजगार निर्माण करून दिलाय. गरीब महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध करून दिलंय. विधवा महिलांना पेन्शन मिळवून दिली आहे. कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनता आजारपण, उपचार, नोकरी, ताणतणाव, घर, आर्थिक परिस्थिती यामुळे चिंतेत असताना कल्याणपूर विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली संजय बाबूराव मोरे यांनी जनसेवेचे काम केले. लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. संकटात सापडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी शक्य तेवढी मदत केली. कोरोनाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी संजय मोरे यांनी मास्क, सॅनिटायझर यासारख्या वस्तूंचे वाटप केले. आणि आर्थिक अडचणींमुळे कोणीही उपाशी झोपू नये म्हणून रेशनचेही वाटप केले. यासोबतच लोकांना खाद्यपदार्थ व भाजीपाल्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली. भाजीपाला घरोघरी पोहोचवण्यात आला. जुलै 2021 मध्ये कोकणात आलेल्या पुरामुळे झालेली विध्वंस लक्षात घेऊन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्व सदस्य संपूर्ण समर्पित भावनेने कोकणवासियांच्या मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाले आणि बाधितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. श्री गणपत गायकवाड आणि संजय मोरे आपल्या सर्व सहकाऱ्यांसह कोकणवासियांच्या मदतीसाठी पोहोचले आणि गरजूंना रेशन किट आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. आज 3-4 वर्षापासून आपण सगळे एकत्र आहोत, त्यामुळे कुणीही आजारी नाहीये हे विशेष आहे. पुरा कोरोना झाला, कोरोनामुळे कुणालाही त्रास नाही झाला. सगळे आपण चांगले राहोत. आमच्या पाठीमागचं सगळं श्रेय मोरे सरांना जातं. मोरे सरांचा खूप मोठा हात आहे आमच्या पाठीमागा, त्याच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकलो. दादाने आम्हाला 4 महिन्यासाठी त्यांचा हॉल फ्रीमध्ये दिला. असं कुणी देत नाही, पण दादाने आमच्यासाठी आहार फ्रीमध्ये 4 महिने वापरण्यासाठी दिला. पावसाळ्यामध्ये प्रत्येक वेळेला ते आमची सेवा करतात. जे काय लागेल पक्षदारांना, त्यांच्या कानापर्यंत गेलं ते लगेच आमच्याकडे ते
मिळत असतं, त्यामुळं त्यांचेही धन्यवाद. सध्या श्री संजय बाबूराव मोरे भारतीय जनता पार्टीचे कल्याणपूर्वचे अध्यक्ष आणि 142 विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी आहे. लोकसभा निवडणूक 2019 तसेच विधानसभा निवडणूक 2019 यामध्ये पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी यांनी प्रामाणिकपणे तसेच यशस्वीरित्या पार पाडली आहे. आणि संजय मोरे यांची मेहनत आणि निष्ठा पाहता भविष्यातही ते पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाच्या अपेक्षा पूर्ण करतील असं वाटतंय. कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे हे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कल्याण पूर्व व त्यांच्या संस्थेमार्फत 2017 पासून कोकणवासियांसाठी कोकण महोत्सव भरवत आहेत. यामध्ये कोकणातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम हे करत आहेत. कोकण महोत्सवाच्या 7 ते 8 दिवसाच्या कालावधीत कोकणातील संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. महोत्सवाच्या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून कोकणातील प्रत्येक संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलाय. कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे हे कोकण महोत्सवाच्या निमित्ताने कल्याणकरांना कोकण दर्शनच घडवत असतात. असे अष्टपैलू असणारे कोकणचे सुपुत्र श्री संजय बाबूराव मोरे यांच्या सारखे व्यक्तिमत्व असणारे माणसे आजच्या युगामध्ये सापडणे कठीणच आहे. सगळ्यांचे अनुभव आणि ज्या घडल्या ज्या पूर्वीच्या गोष्टीला उजाळा देणारे सगळे ज्येष्ठ नागरिक आणि माझे सर्व ज्येष्ठ आणि सर्व वरिष्ठ ज्यांचे नागरिक आहेत त्यांचे मी मनापासून अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांचे मी प्रथम आभार मानतो. खूप उजाळा दिला की आज आपण विसरलो होतो की 4-5 वर्षात काय काय घडलं होतं. त्याला अध्यक्ष साहेब देसाई साहेब असतील किंवा सगळेच पदाधिकारी पोट तिकडीनी बोलत होते आमच्यावर काय अन्याय झाला आणि काय नक्की चाललंय या कल्याण मध्ये की जो चांगलं काम करतो त्याला तोडायला बघता आणि जे खरोखर असे अनलीगल बांधकाम होतात तिथे कोणी हात पण बघत नाही. म्हणजे नक्की ह्या दूरदर्शनाला काय या कल्याण डोंबिवलीकरांची हे खरोखर पोट तिकडीनी बोललात त्याबद्दल तुमच्या जसं दुःख तसं माझ्या मनामध्ये समाजासाठी जो तुमच्यावरती प्रेम आहे त्याच्या खूप दुखणं होतं. ह्या समाजामध्ये चांगल्या गोष्टीला दुश्मन बनतात म्हणजे दुसरे आरोप पण करत असतात पण एखादं खोटं काम चालत असेल तिथे प्रशंसा चालत असते आणि हा चांगलं काम होतं आणि आज ते तुम्ही दाखवून दिलं. आज जे लोक आपल्याला विरोध करत होते तेच आपल्या दरवाजा देऊन आता सत्कार करतायत ही काय एक गोष्ट. या समाजामध्ये काय पाहिजे होतं नक्की हे तुम्ही विचार करा. जो सहज साधा आणि संयमी आहे, जो मिलनसार मेहनती आणि मितभाषी आहे, जी नेहमी लोकांच्या सुखदुःखात कामी येते, वेळ कोणतीही असो गरजेच्या वेळी धावून येते, ज्यांचा धर्म सेवा आहे, ज्यांचे कर्म सेवा आहे, अशा सुस्वभावी कुटुंब वत्सल प्रसन्न व आनंदी व्यक्तिमत्व सन्माननीय श्री संजय बाबूराव मोरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुख समृद्धी व उदंड निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.